साडी आणि दागिने वगैरे असं पण एरवी रेडी होतो, पण जेव्हा तो एक मळवड भरला त्याच्यानंतर एक जी शक्ती जाणवते किंवा ती छान पॉझिटिव्हिटी जाणवते ती कमाल होती. म्हणजे छान एक वेगळंच फिलिंग होतं जे शब्दात नाही मला सांगता येणार. सो हळूहळू छान ते बॉन्ड जमतो आहे, फार पूर्णपणे छान घनिष्ठ मैत्री झाली असं मी नाही म्हणणार. एकवीरा माझे असा आशीर्वाद तर आहेच पाठीशी. आणि एकवीरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी, एकवीरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी. नमस्कार, मी मज्जाची नीलम काळे. आशीर्वाद तुझा एकवीरा ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि माझ्यासोबत आज आहे मयुरी वाघ. मयुरी कशी आहेस तू? मस्त, खूप छान. म्हणजे तू एवढा वेगळा विषय जेव्हा प्रेक्षकांसमोर घेऊन येते तर तुझी एक्साइटमेंट लेवल काय असते? हाय, म्हणजे ॲज अन ॲक्टर प्रत्येक वेळी वाटतच असतं ना वेगवेगळ्या भूमिकांमधून समोर यावं, आणि त्यातही मी मायथोलॉजिकल कधीच केलं नव्हतं. जे करायची संधी मला या मालिकेच्या निमित्तानं मिळाली आहे त्यामुळे सुपर हॅपी आणि सुपर एक्साइटेड आहे. ही भूमिका, जेव्हा तू ही भूमिका साकारली हे तुला कळालं तेव्हा तुझ्या भावना काय होत्या? मी खूप खुश झाले मी जसं म्हणलं तसं, आणि अगदीच हा थॉट मनात यायला की एखादं असं मायथोलॉजिकल कॅरेक्टर करावं आणि ही भूमिका चालून यायला, एक 10-18 दिवसातच मला कॉल आला होता. सो पहिली एकवीरा मातेच्या चमत्काराची प्रचिती आली असं मी म्हणेन, आणि आनंद तर मीही खूप खुश होते. आणि मी सेम इच्छा आईकडे बोलून दाखवली होती, त्यामुळे जेव्हा मला पहिला कॉल आला तेव्हा आई तेवढीच खुश झाली. सो छान एकंदरीत मस्त वाटतं. तू जेव्हा स्वतःला त्या भूमिकेत पहिल्यांदा म्हणजे तुझा तो मेकओवर झाला तेव्हा तू आरशात पाहिलंस तेव्हा तुझ्या म्हणजे तुझं थॉट काय होता तेव्हा मनात? मी खूप अर्थात खूप छान वाटत होतं, आणि साडी आणि दागिने वगैरे असं पण एरवी रेडी होतो, पण जेव्हा तो एक मळवड भरला त्याच्यानंतर एक जी शक्ती जाणवते किंवा ती छान पॉझिटिव्हिटी जाणवते ती कमाल होती. म्हणजे छान एक वेगळंच फिलिंग होतं जे शब्दात नाही मला सांगता येणार, पण एकंदरीतच म्हणजे मला माझं छान वाटलं ही गोष्ट वेगळी, पण लोकांनाही ते तेवढंच आवडतं आहे. किंवा प्रोमो बघताना पहिल्या प्रोमोपासून जो काही रिस्पॉन्स मिळतो लोकांचा त्याच्यावरनं लोकांना ते एक साधारण माझं गेटअप माझा तो लुकही आवडला आहे हे लक्षात. नक्कीच सगळ्यांना तो आवडला आहे. आणि जसा प्रोमो तुझा इतका व्हायरल होतोय तर तुझ्यासोबत प्रोमो व्हायरल झाल्याच्या नंतर काही असा एखादा प्रसंग घडला आहे का? प्रोमो व्हायरल झाल्यानंतर खरं तर म्हणजे थोडंसं गमतीशीर आहे प्रसंग. मी जसं मगाशी म्हणलं की आता मुंबई पुणे पुण्यात शूटिंग असतं आणि मुंबई पुणे चालूच असतो तो फूड मॉलवरती मी एक वॉशरूममध्ये होते आणि काही बायका ज्यांनी मला वाटतं ओळखलं असावं की कारण त्यांची कुचपूच चालली होती, आणि एक दुसऱ्या बाई आल्या त्यांनी ते पाण्याविषयी काही त्यांना शंका होती त्यांनी विचारली आणि मी इंग्रजीत उत्तर दिलं त्यांना. सो त्यावर त्या बायका सांगितलं की अरे नाही 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 ही इंग्रजी बोलते ही नाही ती. सो लोकांसाठी की ही देवी आहे म्हणजे ते बघतायत देवीच्या रूपानं, पण जेव्हा मी इंग्रजीत उत्तर दिलं त्याच्यानंतर त्यांचं लगे नाही मग ही नाही ही भलतीच कॉन्ट्रेक्ट असेल कारण देवी आहे आमची ती वेगळी आहे. सो मला तिथे थोडंसं म्हणजे जाणीवही झाली या गोष्टीची की उद्या बाहेर जर भक्त आपल्याकडे लोक आपल्याकडे मयुरी म्हणून नाही तर देवीच्या रूपात बघतायत तर मला त्यांच्या अपेक्षांचा मान ठेवायला पाहिजे, कुठेही त्यांच्या भावना दुखावल्या जातील असं नाही वाटत. माझा हा पुढचाच प्रश्न हा होता की तुझ्याकडे आता सगळे श्रद्धेच्या रूपाने बघतात एका, तर जबाबदारी आता तुझी किती वाढली? खूप वाढली आहे खूप. म्हणजे कलाकार म्हणून एखादी मालिका किंवा एखादं पात्र निभावून नेणं ही तुमच्यावर जबाबदारी असतेच, पण अशा पद्धतीची भूमिका जे ऑलरेडी जगभरात लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे असं काहीतरी तुम्ही पोर्ट्रे करताय तेव्हा ती जबाबदारी आणखीन कितीतरी पटीने वाढते जी ऑलरेडी वाढली आहे. आणि फक्त कॅरेक्टर म्हणून लोकांसमोर येतानाच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही जसं बाहेर वावरतानाही तुमचं तुम्ही जे काही परिधान केलं आहे किंवा वावरणं वागणं बोलणं ह्या सगळ्या गोष्टीत कुठेतरी लोकांना त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नये हे सतत भान ठेवणं गरजेचं आहे. अमृता आणि तुझं बॉन्ड कसं आहे? आम्ही छान, आम्ही पहिल्याच प्रोमोच्याच वेळी आम्ही खरं तर भेटलो आणि प्रोमोला पोहोचेपर्यंतच आम्ही इतक्या गप्पा मारल्या होत्या की साधारण लोकांना असं वाटलं की तुम्ही पहिल्यापासून ओळखता का एकमेकांना, तर म्हटलं नाही आम्ही आत्ताच भेटलो एक तासाभरापूर्वी. पण
मीही गप्पिष्ट आहे आणि तीही ती थोडी इंट्रोवर्ट आहे, पण ती जेव्हा बोलायला सुरुवात करते त्याच्यानंतर मग थोडं कम्फर्ट लेवलवर ती खूप गप्पा मारते. सो तेव्हापासून ते सुरू झालं आहे आणि आत्ता मोस्ट ऑफ द टाईम माझे सगळे सीन तिच्यासोबत होतात. सो बिटवीन द सीन्स जो काही वेळ मिळतो तो आमचा आम्ही थोडंसं काहीतरी गप्पा मारणं किंवा तिचं येतं नुकतंच नवीन नवीन लग्न झालं आहे सो तिचं ते काहीतरी चालू असतं की घरचं सांगणं किंवा हे. सो हळूहळू छान ते बॉन्ड जमतो आहे, फार पूर्णपणे छान घनिष्ठ मैत्री झाली असं मी नाही म्हणणार, पण ती सुरुवात आहे. आणि छान एक अतिशय गोड मुलगी आहे, खूप उत्तम ॲक्ट्रेस आहे, म्हणजे मी अभिनेत्री म्हणून मी आधी तिचं काम पाहिलेलं आणि एक छान पॉझिटिव्ह ऑरा आहे. सो इट कनेक्ट लगेचच की तुम्हाला असं एक पॉझिटिव्हिटी आली की आपोआप तुम्ही कनेक्ट होता. सो त्या लेवलवर छान कनेक्शन आहे. मालिकेच्या प्रोमोमधून तर आम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते. आणि आत्ता जेव्हा सेटवर असतं तर सेटवरचं एकंदरीत वातावरण कसं असतं? सेम, म्हणजे कारण एकवीरा मातेचं नाव घेऊनच आम्ही खरं तर म्हटलं येईल शूटिंग सुरू करतो. आणि थ्रूआउट द डे एक जी वेगळीच एनर्जी असते, त्यात आमचे दिग्दर्शक आहेत मनीष खंडेलवाल, तर ते स्वतः इतके एनर्जेटिक आहेत आणि म्हणजे असं ते कुठेच असे दमले थकलेत फ्रस्ट्रेट झालेत असं अजिबात नसतं, त्यामुळे ते एक वेगळी एनर्जी देत असतात आम्हाला. आणि त्यात म्हणजे बाकी क्रू पण सगळा असा काय म्हणतात की चला 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 एक वेगळ्या रोज नवीन एक्साइटमेंटने सगळेजण सेटवर जमतात, त्यामुळे एकंदरीत वातावरण छान आहे आणि त्यामुळे छान वाटतं काम करायला. सेटवरील एखादा खास प्रसंग जो नेहमी तुझ्या आठवणीत राहील एवढ्या शूटिंग आत्तापर्यंतचं असा काही खास प्रसंग, जसं मी म्हटलं प्रोमोच्या वेळेस जे मला अमृतला उचलून चालणं होतं तो एक मेमोरेबल किस्सा मला म्हणता येईल. कारण मला खरं तर मला वाटलं होतं की मला उचलून चालायला नाही सांगणार ते, पण ते त्यांनी सांगितलं आणि एकवीरा मातेचं नाव घेऊन मी एक पाऊल टाकलं आणि पुढे निभावून नेलं ते, म्हणजे मातेनेच मला वाटतं निभावून नेलं माझ्याकडनं. पण ती वेगळी शक्ती खरोखर आहे आणि ती जाणवते आम्हाला, पावलो पावली जाणवते. जाता जाता प्रेक्षकांना काय बस मी एवढंच म्हणेन की एकवीरा मातेचा आशीर्वाद आहेच पाठीशी आणि आजपर्यंत तुम्ही माझ्या वेगवेगळ्या भूमिकांवरती भरपूर प्रेम केलं आहे, मालिकांवर प्रेम केलं आहे. आता या नवीन भूमिकेतनं मी तुमच्या भेटीला येते. आशीर्वाद तुझा एकवीरा ही मालिका घेऊन सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता सोनी मराठीवरनं मी तुम्हाला भेटणार आहे. तर या मालिकेवर आणि माझ्या भूमिकेवरही असंच प्रेम करा एकवीरा आईचा. उदो उदो. थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू.